सर एक ठगीचा मामला आला आहे, त्यामध्ये 4 करोड़ 52 लाख रुपयाची ठगी केली आहे. काय पूर्ण मामला आहे, काय हकीकत काय? पोलीस स्टेशन सदर येथे एक कमलेश बुकने यांनी एक तक्रार अर्ज दिला होता. कमलेश बुकने यांची आयरन अँड स्टील कंपनी आहे, त्याच्यामध्ये इतरही भागीदार आहे आणि हा भागीदार व्यवसाय करत असताना सन 2017 साली त्यांची प्रितेश मुगमोडे राहणार नागपूर याच्याशी ओळख झाली आणि त्यांना त्या प्रितेश मुगमोडे यांनी त्यांना आश्वासित केले की मी कतार येथून स्वस्तामध्ये भंगारचं लोखंड वगैरे आणून देईल. त्या अनुषंगाने कमलेशनी त्यांना वेळोवेळी चेकद्वारे 4 करोड़ 52 लाख रुपये दिले. 2017 पासून त्यांना पैसे पण परत केले नाही, तसंच भंगार किंवा लोखंडसुद्धा त्यांना मिळालं नाही. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सदर येथे गुन्हा कलम 420 406 भारतीय दंडविधान संहिता अन्वय नोंद करण्यात आलेला आहे आणि मुगमोडे सध्या वरली पोलीस स्टेशन मुंबई इथे अटक आहे आणि सध्या सेम केसमध्ये तिथे पण त्यांनी फसवणूक केल्यामुळे सध्या तो मुंबई कारागृहामध्ये बंद आहे. पोलीस स्टेशन सदरमध्ये तरी आता एकच प्रकरण उघडकीस आलेलं आहे, परंतु तपासामध्ये पोलीस स्टेशन वरली इथे पण एक प्रकरण दिसत आहे, तर इतरही ठिकाणी प्रकरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.